हेलो स्टूडेंट्स, वी विल कंटिन्यू चैप्टर नंबर 4 रेशियो एंड प्रोपोर्शन। नाउ वी विल लर्न कंटिन्यूड प्रोपोर्शन। इफ ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी, देन ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन। ए बी सी हे दिलेले 3 नंबर असतील आणि अशा प्रकारे आपल्याला रेशियो मिळत असेल, अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी, देन ए बी सी आर सेट टू बी इन कंटिन्यूड प्रोपोर्शन। म्हणजे या ठिकाणी जो मिडल नंबर असतो बी, तो रिपीट होतो आहे पार रेशियोमध्ये, ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी, तरच ए बी सी हे कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये असतात। आता हेच आपण जर बी इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बी इंटू बी बी स्क्वेअर मिळतात आणि ए इंटू सी असा प्रॉडक्ट मिळतो। म्हणजेच इफ ए सी इज इक्वल टू बी स्क्वेअर, देन ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन। हा जो बी आहे त्या बीला जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी किंवा मीन प्रपोर्शनल, जॉमेट्रिक मीन किंवा मीन प्रपोर्शनल दोघांचंही मीनिंग सेम आहे। पा तर या ठिकाणी हे जे 5 स्टेटमेंट आहे त्यांचं मीनिंग सेम होतं। पा ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी, त्यानंतर बी स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू सी, थर्ड स्टेटमेंट ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन, फोर्थ बी इज जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी, और फिफ्थ स्टेटमेंट पा बी इज द मीन प्रपोर्शनल ऑफ ए अँड सी। हे 5ही स्टेटमेंट एकच मीनिंग आहे त्याचं। पा आता या ठिकाणी 3 नंबर दिलेले असतील तर ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी, त्यावेळेस ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन असं म्हणतात। परंतु जर आपल्याला जास्त नंबर दिलेले असतील, असं जनरलाइज केलं आपण, हे सपोज ए बी सी डी ई एफ हे 6 नंबर्स आहेत पहा, त्यावेळेस हे जर कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये असतील तर ते रेशियो कसे येतील पहा, ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी इज इक्वल टू सी अपॉन डी इज इक्वल टू डी अपॉन ई इज इक्वल टू ई अपॉन एफ। म्हणजेच या ठिकाणी हा सेकंड नंबर रिपीट झाला बी, त्यानंतर थर्ड नंबर सी हा रिपीट झाला, त्यानंतर फोर्थ नंबर डी हा रिपीट झालेला आहे, आणि फिफ्थ नंबर ई हा रिपीट झालेला आहे। अशा प्रकारे रेशियो येत असतील तर ए बी सी डी ई एफ हे 6 नंबर कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये असतात। आता याचं एक्झाम्पल पाहूया, सिम्पल एक्झाम्पल, 1 मार्कांसाठी आपल्याला येऊ शकतं। पहा इफ एक्स इज जॉमेट्रिक मीन ऑफ 25 अँड 4, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स। आता एक्स हा जॉमेट्रिक मीन आहे, जॉमेट्रिक मीन म्हणजे त्याचा स्क्वेअर, आणि तो कशाचा जॉमेट्रिक मीन आहे, 25 अँड 4 या दोघांचा प्रॉडक्ट, आणि त्या नंबर जॉमेट्रिक मीनचा स्क्वेअर हा इक्वल येतो। आता एक्स हा जॉमेट्रिक मीन आहे कशाचा, एक्स इज जॉमेट्रिक मीन ऑफ 25 अँड 4, म्हणजेच त्याचं मीनिंग काय झालं, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25 इंटू 4। प्रॉडक्ट केला हा तर तो किती येणार आहे, 100, म्हणजेच देअरफोर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100, आणि स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला एक्स व्हॅल्यू मिळेल एक्स इज इक्वल टू 10। म्हणजे जो जॉमेट्रिक मीन दिलेला असतो त्याचा स्क्वेअर आणि ज्या 2 नंबरचा तो जॉमेट्रिक मीन असतो त्यांचा प्रॉडक्ट हा इक्वल येतो। अशा प्रकारे जॉमेट्रिक मीन फाइंड करतात, हा 1 मार्कांचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो। आता आपण हे जॉमेट्रिक मीन किंवा कंटिन्यूड प्रपोर्शनवरचे जे क्वेश्चन आहेत प्रॅक्टिस सेट 4.5 ते घेऊया पहा। तर 4.5 क्वेश्चन नंबर 1 आहे, विच नंबर शूड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 12, 16 अँड 21 सो दॅट रिझल्टंट नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन।
बघा पहिला प्रश्न असा विचारलेला आहे की 12, 16 आणि 21 या प्रत्येकातून कोणता नंबर सबट्रॅक्ट केल्यानंतर येणारे नंबर्स हे कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये असतील. आता ते आपण सॉल्व करूया. आता तो नंबर आपण एक्स मानूया. तो नंबर जर एक्स मानला तर लेट द नंबर एक्स बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 12, 16 अँड 21. मग तो सबट्रॅक्ट केल्यानंतर रिझल्टंट नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. आता प्रत्येकातून एक सबट्रॅक्ट केलं की काय नंबर्स मिळतील पहा. 12 - x, सेकंड मिळेल 16 - x, थर्ड मिळेल 21 - x. आता हे कंटिन्यूड प्रपोर्शन येणार आहेत, आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. आता कंटिन्यूड प्रपोर्शन म्हणजे काय, म्हणजे या मिडलचा स्क्वेअर केला की या दोघांचा प्रॉडक्ट हे इक्वल येतात, किंवा हा नंबर रेशिओमध्ये रिपीट होतो पहा. आता ते जर लिहिलं आपण तर रेशिओ फॉर्ममध्ये हे तीन कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये आहेत म्हणून मग सुरुवातीला 12 - x अपॉन डिनॉमिनेटरमध्ये काय येणार 16 - x इज इक्वल टू परत 16 - x रिपीट होणार अपॉन 21 - x. तीन नंबर कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये आहे म्हणून हे रेशिओ असे येणार. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करावी लागेल, म्हणजे 12 - x इंटू 21 - x आणि त्याचप्रमाणे 16 - x इंटू 16 - x असा तिरकस गुणाकार करून आपल्याला ते सिम्प्लिफाय करावं लागेल. मग तो प्रत्यक्ष प्रॉडक्ट घेतला तर 16 - x इंटू 16 - x म्हणजे 16 - x ब्रॅकेटचं स्क्वेअर होईल आणि 12 - x इंटू 21 - x या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट येईल. तर 16 - x स्क्वेअर करताना आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला माहिती आहे पहा, a - b² हा जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो काय आहे पहा, a² - 2ab + b² असा एक्सपान्शन फॉर्म्युला माहीत आहे. म्हणजे ए आणि बी लास्ट टर्म आहेत त्यांचे स्क्वेअर होतात, नंतर ए बीचा प्रॉडक्ट होऊन त्याची दुप्पट होते, मायनस साईन येतं पहा. अशा प्रकारे a - b² एक्सपान्शन करता येतं. आता आपण हे एक्सपान्शन जर केलं तर 16 स्क्वेअर 256 येईल, x येईल x² आणि 16 * x करून त्याची दुप्पट होणार आणि मायनस साईन येणार, म्हणजे 16 x दुप्पट 32 x, -32 x हा ब्रॅकेटचा स्क्वेअर मिळेल. आता या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट करावा लागेल. प्रथम 12 पूर्ण ब्रॅकेटला सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 12 * 21 x केले की ते येतील 252. त्यानंतर 12 - x केले की ते येतील -12 x. आता x मल्टिप्लाय करावं लागेल -x, तर -x जर 21 मल्टिप्लाय केलं तर -21 x येतील. तर -x मल्टिप्लाय केलं की -+ होतील आणि +x² होईल. आता या ठिकाणी 256 तसाच ठेवा. त्यानंतर हा -32 x तसाच ठेवा. हे लेफ्ट साईडचे +x² आणि राईट साईडचे +x² कॅन्सल होतील. त्यानंतर राईट साईडला इज इक्वल टू काय येईल पा, 252 तसेच राहतील. आणि ह्या दोन सिमिलर टर्म्स आहेत, -12 x आणि -21 x, सेम साईन असेल तर हे दोन टर्म्स ॲड होतील आणि साईन मात्र तेच येईल. म्हणजे 12 21 ॲड केले की 33 येतील, -33 x. आता ह्या दोन x या टर्म्स कलेक्ट करता येतील आपल्याला, ही एक टर्म आणि ही सेकंड टर्म. म्हणजे -33 x जर लेफ्टला आणले तर ते प्लस होतील, हे पुढं -32 x येतील, इज इक्वल टू राईट साईडला 252 आहे ते तसेच राहील. आणि 256 जर या साईडला घेतला तर तो -256 होईल पहा. मग आता प्रत्यक्षात
सिंप्लिफाय केल्यानंतर 33x - 32x म्हणजे x उरतील आणि इज इक्वल टू 252 - 256. तो 156 हा नंबर मोठा आहे, त्याला मायनस साईन आहे, या दोघांची सबट्रॅक्शन होईल. म्हणजे 256 म्हणले, 252 गेले की 4 राहतात आणि मोठं नंबरची साईन येईल म्हणजे -4. म्हणजे आपण तो नंबर जो x मानला होता तो आला -4. म्हणजे त्याचं मिनिंग काय झालं, प्रत्येक नंबरमधनं आपल्याला -4 सबट्रॅक्ट करावे लागतील. देअरफोर द नंबर -4 मस्ट बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 12, 16 and 21 सो दॅट द रिझल्टंट नंबर आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. म्हणजे आपल्याला जे नंबर दिले होते ते प्रत्येक नंबरमधनं -4 सबट्रॅक्ट केला की येणारे नंबर हे कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये येतील. आता क्वेश्चन नंबर 2 पाहूया. पहा क्वेश्चन नंबर 2, इफ 28 - x इज मीन प्रपोर्शनल ऑफ 23 - x अँड 19 - x देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. त्या ठिकाणी हा 28 - x अमीन प्रपोर्शनल म्हणजे जॉमेट्रिक मीन, मीन प्रपोर्शनल म्हणजे जॉमेट्रिक मीन, दोघांचा अर्थ एकच आहे आपण पाहिलं ते. हा मीन प्रपोर्शनल आहे या दोन नंबरचा, म्हणजे याचा स्क्वेअर केला तो या दोघांच्या प्रॉडक्ट एवढा येतो, त्याला आपण जॉमेट्रिक मीन, मीन प्रपोर्शनल किंवा ते तीन नंबर कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये आहे असं म्हणतो. आता आपल्याला दिलेलं आहे 28 - x इज द मीन प्रपोर्शनल ऑफ 23 - x अँड 19 - x म्हणजे याचा स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांचा प्रॉडक्ट. आता तो घेऊया, मग काय मिळेल आपल्याला पहा. 28 - x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 23 - x इंटू 19 - x. आता हे सिम्प्लिफाय जर केलं तर 28 - x ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे -b ब्रॅकेटच्या स्क्वेअरप्रमाणे एक्सपान्शन करता येईल. 28चा स्क्वेअर येतो 784, एक्सचा येईल तो एक्स स्क्वेअर, त्यानंतर या दोघांचा प्रॉडक्ट करून डबल होणार ए -b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शनप्रमाणे. म्हणजे 28x ही यांचा प्रॉडक्ट येईल आणि त्याची डबल 56x आणि साईन येणार -56x. हा झालं 28 - x ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन. आता यांचा प्रॉडक्ट करताना पहिल्यांदा 23ने 19ला जर मल्टिप्लाय केलं तर 437 येईल, त्यानंतर 23ने -x मल्टिप्लाय केलं -23x येतील, नंतर -x 19ला मल्टिप्लाय करा -19x येतील, -x 6x मल्टिप्लाय करा +x² होतील. आता हे लेफ्ट साईडला एक्स स्क्वेअर आणि राईट साईडला एक्स स्क्वेअर आहेत ते कॅन्सल होतील, सेम टर्म्स सेम साईन, एक लेफ्टला आहे एक राईटला आहे त्यामुळे ते कॅन्सल होतील. आता इथं 784 आहे तो तसाच राहील, त्यानंतर हा -56 पुढं आलेला आहे पा तो तसाच लिहा. आता इज इक्वल टू 437 तसाच राहील आणि हे दोन जे नंबर्स आहेत दोघांनाही मायनस साईन आहेत, सिमिलर टर्म्स आहेत त्या, म्हणजे त्या दोन ॲड होतील, साईन मात्र मायनसच येईल. 23 आणि 19 ॲड केले की 42 मिळतील, -42x. आता एक्सच्या दोन टर्म्स कलेक्ट करा, म्हणजे 56x आहेत हे -42 लेफ्टला घेतले की या ठिकाणी ते +42 होतील पा, हे जे मायनस आहे ते लेफ्टला घेतल्यामुळे +42. एक मिनटं आ जरा पण सॉरी, या ठिकाणी आपण ॲटम्स अशा करूया पा, म्हणजे हा -56 या साईडला आणला आहे म्हणजे तो +56 होईल आणि या बाजूचे -42x तसेच राहतील पा, म्हणजे 56x - 42x येतील.
त्याचप्रमाणे 784 त्याच साईडला ठेवला आहे असं समजा, आणि 437 जर इकडं आणला तर तो मायनस होईल, मायनस 437. मग आता 56 मायनस 42 एक्स म्हणजे 14x राहतील आणि इज इक्वल टू 784 मायनस 437. ही सबट्रॅक्शन केली किती येतील, 347. आता 14x इज इक्वल टू 347 आले. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची, तर इन टू 14 आहे या बाजूला आला की तो डिवाइड होईल, म्हणजे राईट साईडला घेतला की तो डिवाइड होईल आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल, एक्स इज इक्वल टू 347/14. म्हणजेच एक्स इज 14 डिवाईड करा, मग एक्सला 14 डिवाइड होत नाही, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू ही अशीच मिळेल. पा एक्स इज 347/14 ही मिळाली.